की नाही. आजकाल जमाना खराब आहे. आधी तर काँग्रेस वाल्यांची पोरं न्यायची भारतीय जनता पक्ष, आता तर वडील पण न्यायला लागले. बायकांनो सांभाळून राहा. मी तर लाल मिरची पावडरच घेऊन फिरते. कोण आलाच घ्यायला डोळ्यात टाक मिरची. खरंच आहे जमाना खराब आहे त्याच्यामुळे. आणि तुम्ही बघा वडील म्हणजे मुलं तर ठीकच आहे, मुलं तर गेली काँग्रेसची नेली सगळी तिकडे. आता वडील, आता काही लोक, आता माननीय मुख्यमंत्रीच बघा उलट शिकवतात लोकांना. आणि लग्नाबद्दल काय म्हणतात, जातीत लग्न करत. तुम्ही कोण ठरवणार हो, तुला चालेल? आम्ही सांग, मी आणि दादा आणि भरणे मामा म्हणलो की आता राष्ट्रवादी पक्ष सांगेल कुणाशी लग्न करायचं, तुम्हाला चालेल? माझ्या मुलीचं लग्न माझी मुलगी ठरवेल किंवा सदानंद आणि मी ठरवू, दादा मामा आहे म्हणून ठरवेल की रेवतीचं लग्न कोणाची व्हायचं, पण भरणे मामा किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नाही सांगू शकत हो असं करा सुप्रिया सुळे. आता आम्ही पक्ष, आम्ही आता मुख्यमंत्री आहोत, तुमची मुलगी ह्याच्याशी लग्न करेल कोणी नाही. आम्ही आमच्या मुली शिकवल्या आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतील. माझी मुलगी काय खाईल, कुणाशी लग्न करेल, काय कसं जगेल हे आम्ही कुटुंब म्हणून ठरवणार, नाही तर ती निर्णय प्रक्रियेत असणार. भारतीय जनता पक्षाला मी तो अधिकार दिलेला नाही. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही हा कुणालाही अधिकार दिलेला नाही. त्याच्यामुळे जे शिकवत आहेत ना आता, जे चाललं या राज्यामध्ये, ते ह्या देशाच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या संविधानाच्या विरोधात सगळं चाललेलं आहे. आणि माझा लढा त्यांच्या विरोधात कुणाच्या वैयक्तिक नाहीच आहे, माझा लढा या संविधानासाठी आहे. सगळा भीमाशंकर तर गेलं आणि मी ठरवलंय की त्यांनी भीमाशंकर दिलं तरी मी त्यांना भीमाशंकर आसामला देऊ देणार नाही. आता ते खरे हिंदू का मी खरी हिंदू हे तुम्ही ठरवा. ते भीमाशंकर द्यायला तयार आहेत आणि मी द्यायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे आज नंतर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना यांना स्वतःला हिंदू म्हणायचा अधिकार नाही, कारण का त्यांनी आपली आस्था असलेला, विश्वास असलेला भीमाशंकर हा दुसऱ्या राज्याला दिलाय. मला दुसऱ्या राज्याला जायचं दुःख नाही. 13 करा, 14, 15, 16 आहेत ना नंबर, करा तुम्ही ते काय ज्योतिर्लिंग म्हणतात करा. पण 6 नंबरचा ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातलं, महाराष्ट्रातलंच भीमाशंकर राहणार. मी कुणाला घेऊन जाऊ देणार नाही. आता मला सांगा ते खरे हिंदू का मी खरे हिंदू. आणि मी त्यांच्यासारखी नाही सगळं खोट खोट करत. त्यांनी एवढे मोठे बॅनर लावले, बरं झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.